मागील 2 वर्ष जीवघेणी कोरोना महामारी होती. मोठ्या संख्येने एकत्र येण्यासाठी कायद्याने बंधन असल्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे नेहमी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक आपले कौशल्य दाखवू शकले नाही. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होऊन अनेक निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॅरेथॉन स्पर्धा होत असून स्पर्धा होत आहे. स्पर्धेतील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा असून अशा प्रकारच्या मैदानी स्पर्धांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी केलंय. नामदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोपरगावात गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विविध वयोगटात 1000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांना नामदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज दाखवत स्पर्धेत प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून आजपर्यंत 5 सुवर्ण 5 रौप्य व 4 कांस्य अशा एकूण 14 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये राज्यातील खेळाडूंचा देखील समावेश असून त्यांनी देखील पदक पटकाविले ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मेहनत घ्यावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपले कौशल्य दाखवून यश मिळवावे व आपल्या देशाची मान उंचवावी असा मौलिक सल्ला दिला. भविष्यात देखील मॅरेथॉन स्पर्धेप्रमाणेच इतरही मैदानी स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून स्पर्धा भरविण्यासाठी खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नामदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सौ स्नेहलताताई शिंदे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर अध्यक्ष सुनील गंगुले, महिला शहर अध्यक्ष सौ प्रतिभा शिलेदार, महिला जिल्हा सचिव सौ रेखा जगताप, युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, युवती शहर अध्यक्ष सौ माधवी वागचोरे, विद्यार्थी शहर अध्यक्ष कार्तिक सरदार आदींसह आजी माजी नगरसेवक सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक विद्यार्थी या सर्वांच्या एकत्रित नियोजनातून रन फॉर हेल्थ ही मॅरेथॉन स्पर्धा विविध गटांसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभाग नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात. तर म्हणजे आपण बऱ्याच वेळापासून या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. म्हणून जास्त वेळ आपल्याला घेतात आपल्याला या स्पर्धेसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या या महामारीमुळे एवढ्या संख्येने एकत्र येऊ शकत नव्हतो. कोविडचे पेशंट जरा कमी झालेले, कुठले निर्बंध आपल्यावर नाही आहे, म्हणून हे सर्व आपण नियोजन या ठिकाणी करू शकतोय. तर आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.